हर्षला साधू आणी महत्व श्रीच्या व्रताचे जाणी व्यापारी होता खरोखर ज्ञानी पूजेची रीत ठेवूनी ध्यानी स्वग्रही साधू आणी तो गेला व्रताचा महिमा सांगे पत्नीला अपत्य नसल्याने हा प्रश्न पडे या व्रताने पुत्र प्राप्ती घडे लीलावतीचा हर्ष झाला मनी नवस केला तिने त्याच क्षणी करूनी पूजा भक्ती भावाने ऐकली हाक तिची देवाने राहिली गर्भवती ती जेव्हा कन्या रत्न झाले हो तेव्हा धन्य झाले ते माता पिता सत्यनारायणाची कथा लग्नाची पुढे आली इच्छा राहिली परी पूजनाची आठवण देई त्यांना नवसाची पती पत्नीला बोले प्रेमाने तुझा लग्नात करू नियमाने कलावतीचे होताच लग्न तुझा करून टाकूया विघ्न कांचन नगरी दूत धाडीला वैश्य पुत्र वर ठेवीला विवाह विधी संपन्न झाला गेला विसरून पूजा करण्याला कन्या दान आनंदे केले पती पत्नी ही हर्षुनी गेले निघाले दोघे व्यापारासाठी आले ते सिंधू नदीच्या काठी पुढे प्रसंग आला कोणता सत्यनारायणाची कथा बहुत
नाही झाले ते गुन्हेगार चंद्र के पूजा देव स्वप्नात जाऊन सांग श्री पूजा केली प्रसाद नाही केला भक्षण गेली घेण्यास पती दर्शन गेली घेण्यास पती दर्शन रुष्ट होऊन भगवंतानी पती सह नौका बुडविली त्यांनी पतीची नौका तिला ना दिसली आक्रोश करून ती खाली बसली घटना अशी कशी घडली दुखाच्या सागरात ती बुडली श्री प्रसाद तो अवेरिता सत्यनारायण कलावती प्रसाद त्यागून पती भेटीस आली धावून आकाशवाणी सांगे गरजून साधुवाण्या हे घ्यावे ऐकून अरे रुष्ट झाले ते नारायण पती सह नौका दिली बुडून कन्या जर येईल प्रसाद भक्षून
पति देईन मी सांगतो निक्षून। अशा देवाने घोषणा केली, प्रसाद ग्रहण करून ती आली। पतीची नौका ए पतीची नौका पडे दृष्टीला, आनंद झाला दुखी कष्टीला, आनंद झाला दुखी कष्टीला, झाला आनंदित परिवार। देवाला करती त्या नमस्कार, प्रगटला तिन्ही लोकांचा स्वामी, स्वत पाहतो अंतर्यामी। सत्यनारायणाच्या मुकामी ही लोकात ही कथा नामी, अध्ययन करती अध्ययन करती सारे तत्वता। सत्यनारायणाची कथा शूर। शिकार अरे शिकार करण्या वनी तो गेला, शिकार घेऊन परतून आला। वडाच्या झाडा खाली गवळ्यानी जिला नारायण सगळ्यांनी। गेला ना अरे गेला ना राजा पूजेच्या ठाई, प्रसाद देता घेतला नाही। गेला ना अरे केला ना नमस्कार देवाला, देवही पाही त्याच्या अंताला, देवही पाही त्याच्या अंताला। प्रसाद हे प्रसाद हवेरिता हे घडले, ऐकून घ्यावे भविष्य पुढले। शंभर पुत्र राजाचे मेले आणि राज वैभव ही सारे गेले। अशा प्रकारे जीवना